बुलेटिनची सुरुवात आताच्या मोठ्या बातमीनं. ईडीनं शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या कांदिवली येथील घरावर सकाळी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ईडीची टीम सकाळी 6 सुमारास आनंदराव अडसूळ यांच्या कांदिवली पूर्व कदमगिरी या घरावर पोहोचली. 4 तासांहून अधिक काळ आनंदराव अडसूळ यांची चौकशी करण्यात येत होती. ईडीचे 4 अधिकारी आनंदराव अडसूळ यांच्या घरी पोहोचले होते. त्यानंतर ईडीनं त्यांना 11:15 सुमारास ताब्यात घेतल्याची माहिती आहे. कारवाई सुरू असतानाच आनंदराव अडसूळ यांची तब्येत बिघडली असून गोरेगाव येथील रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर ईडीची एक टीमही अडसूळ ऍडमिट असलेल्या रुग्णालयात दाखल झाली आहे. आनंदराव अडसूळ यांच्यावर सिटी कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये 900 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या कांदिवली येथील घरावर सकाळी ईडीनं कारवाई केलेली आहे. त्यानंतर आनंदराव अडसूळ यांची तब्येत बिघडली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर. वैदेही, सकाळपासून ईडीची कारवाई सुरू आहे, सध्याचे काय अपडेट्स आहेत? नक्कीच, जर आपण बघितलं तर आनंदराव अडसूळ यांच्या घरावर खरं तर ईडीनं सकाळी 6 वाजताच हजेरी दाखवली होती आणि त्या ठिकाणी घरी 4 ईडीचे अधिकारी दाखल झालेले होते. आणि एकूणच जर बघितलं तर या घरामध्ये खरं तर त्यांचे पत्नी, त्यांची मुलगी आणि मुलगा हे देखील उपस्थित होते. आणि 4 तास चौकशी केल्यानंतर अडसूळ यांची तब्येत काहीशी खालवली म्हणून त्यांना या लाईफलाईन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. गोरेगावचं हे रुग्णालय आहे आणि या रुग्णालयामध्ये सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र ईडीचं पथक देखील या ठिकाणी त्यांच्यासोबत दाखल झालेलं आहे. एकीकडे सिटी कोऑपरेटिव्ह बँक प्रकरणामध्ये 900 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. रवी राणा यांनी त्यांच्यावर जे आहे ते ईडीमध्ये तक्रार दाखल केलेली बघायला मिळाली होती. आणि याच अंतर्गत आपण बघतोय की आता मोठ्या प्रमाणात सध्या कारवाईचा बडगा उगारलेला बघायला मिळतो आहे. अमरावती येथे देखील छापेमारी करण्यात आली, त्यांच्या घरी छापेमारी करण्यात आली आणि आता आनंदराव अडसूळ ज्या ठिकाणी रुग्णालयामध्ये दाखल आहे त्या ठिकाणी देखील ईडीचं पथक आहे. याशिवाय या रुग्णालयाच्या जवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील आतमध्ये तैनात करण्यात आलेला आहे. काही स्थानिक पदाधिकारी जे आहेत ते देखील या ठिकाणी येत असलेले बघायला मिळत आहेत. त्याच्यामुळे एकूण जर बघितलं तर आनंदराव अडसूळ यांच्यावर ज्या पद्धतीची कारवाई आता ईडी करत आहेत त्या प्रकरणामध्ये एकीकडे राजकीय वाद देखील असलेला बघायला मिळतो आहे. शिवसेनेकडून वारंवार आरोप केला जातोय की ईडी, सीबीआय सारख्या संस्थांचा वापर भाजप जे आहे ते स्वतःसाठी करत असल्याचा आरोप जे आहे ते शिवसेनेचे नेते करताना बघायला मिळत आहेत. तर दुसरीकडे अशा पद्धतीनं ईडीची कारवाई सध्या होत असलेली बघायला मिळते आहे. अगदी वैद्य, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.